हो चालेल, ये मग वाट बघते तुझी. हा बर, पत्ता सापडेल ना तुला? हा अच्छा, भेटूया. हा आशुतोष, हे अरे सॉरी सॉरी सॉरी, तुझ्याही हाताला मेहंदी लागली, मी विसरूनच गेलो. नाही, मुलीसमोर जगाचा विसर पडतोच आहे तुम्हाला, माझाही पडत चालल्याची जाणीव होती. अरुंधती, असं काही नाही. आजही मी कुठेही गेलो ना तरी माझी नजर सगळ्यात आधी तुला शोधत असते. हो हो, आता मला माहितीये की मनू आल्यापासून मी फार वेळ तुझ्या वाट्याला येत नाहीये, पण म्हणून मी तुझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतोय असं नाहीये, असं प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुझ्या आठवणीने दिवसभर अस्वस्थ असतो. दिवसातल्या 24 तासात मला 24,000 वेळा तरी तुझी आठवण येते किमान. तू सतत माझ्या डोळ्यासमोर असावंस असं मला वाटतं. आणि अच्छा, म्हणजे आत्ता माझ्याच विचारांमध्ये हरवलं होतात का तुम्ही? काय विचार करत होतात म्हणून बद्दल? आज मनूच्या हातावर मेहंदी पाहून मला काहीतरी वेगळंच वाटलं. गं जे लोक जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती पाहतात तेव्हा ते अचानक कधी कधी मागे जातात, मागचा विचार करतात. माझं एक्झॅक्टली उलटं झालं. मी पुढे गेलो, पुढचा विचार करायला लागलो. मनूचं लग्न होईल तेव्हा आपण तिच्या आयुष्यात असू का अरुंधती? हो का नसू, एवढे काही म्हातारे नाही होत आपण. नाही आपण जगू का नाही हे मी विचारत नाही, आपण मनूच्या आयुष्यात असू का हे मी विचारतो. आज आरोहीकडे बघून मला एकीकडे खूप आनंद होत होता पण थोडं वाईटही वाटत होत. किती साधी सरळ मुलगी आहे गती, अनकॉम्प्लिकेटेड सॉर्टेड. अशी मुलं हल्ली किती कमी बघायला मिळतात. आपली तिची ओळखून फार दिवस झाले नाहीत बरं का, पण मला इतका आनंद होतोय ना, आत्म आनंद होतोय मला. काहीतरी वेगळं वाटतंय. उद्या तिच्याबरोबर मी पूजेला बसणार आहे ते सुद्धा वेगळं असणार आहे.